युवतींना संरक्षण देण्यापेक्षा त्यांना सक्षम आणि कणखर बनवणं अधिक गरजेचं आहे. तोच उपक्रम भारतीय जैन संघटना एका व्यापक स्वरूपात राबवत आहे. हे काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. भारतीय जैन संघटना टी बी लुल्ला फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित युवती सक्षमीकरण उपक्रमाचं उद्घाटन येथील उर्दू हायस्कूलमध्ये झालं. यावेळी श्री राऊत बोलत होते. भारतीय जैन संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेले युवती सक्षमीकरण हा कार्यक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मुली आणि पालक यांच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत 2 दिवस कार्यशाळा घेण्यात येते. 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे कसे जायचे, सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता मुलींमध्ये यावी या उद्देशानं या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील इयत्ता 8वी ते 11वीमधील 5100 विद्यार्थिनींना सक्षम बनवण्यासाठी दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी अखेर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शक दीपक पाटील, धन्यकुमार शेट्टी, वसंत पाटील, पर्यवेक्षक आय के इनामदार, फैजल पटेल आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, जैन संघटनेचे दुष्काळ मुक्तीतील काम आदर्शवंत आहे. आता त्यांनी नव्या विषयात काम सुरू केले आहे, जे आजच्या समाजाची खूप मोठी गरज आहे. युवतीनं चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान आणि भान देण्याची गरज आहे. पालकांची जबाबदारी आहेच, मात्र एका त्रयस्थ व्यवस्थेनं शास्त्रोक्त पद्धतीनं या गोष्टी युवतींवर बिंबवल्या तर याचा परिणाम अधिक चांगला होणार आहे. प्रौगंडावस्थेतील तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम गरजेचा आहे. सुरेश पाटील म्हणाले, महापालिका परिसरातील 19 शाळांमधील 5100 विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचं काम पुढील 22 तारखेपर्यंत चालणार आहे. पैकी 6 शाळांमध्ये एकावेळी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई, बेंगलोर, इंदोर, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणचे 50 ट्रेनर काम करत आहेत. ही एक व्यापक चळवळ आहे. हा संवाद कार्यक्रम युवतींना अधिक जागरूक सजग बनवणार आहे. त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, लहान वयात होणारी फसवणूक आदींपासून संरक्षणाचा मंत्र देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटील, लुल्ला फाउंडेशनचे किशोर लुल्ला, मुख्याध्यापिका फातिमा नाज आदी उपस्थित होते.